नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील विहिरीचे खोदकाम सुरू असताना क्रेनद्वारे विहिरीतील खडक काढण्याकरिता विहिरीचा कडा ढसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना वाकद एकलासपूर शिवारात दुपारी 4 वाजता घडली। मृतांमध्ये गजानन देवीदास लाटे व प्रभाकर गवळी अशी मृतकांची नावं असून एक जण जखमी झाला आहे। घटनेची माहिती मिळताच रिसोडचे ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकूर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले। पंचनामा करण्यासाठी हजर झाले असता घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती। सदर घटनेने हळहळ व्यक्त होत आहे। संदीप मापारी पाटील, जनादेश वृत्तवाहिनी करिता।